आताच माननीय मुख्यमंत्री महोदयांची, उपमुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री अशा पद्धतीने सर्व जिल्हाधिकारी, राज्याचे सर्व पोलीस विभागाचे प्रमुख अशा सगळ्यांची एकत्र भेट झाली। त्यामध्ये दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली। एक म्हणजे आता येणारे दोन महत्त्वाचे सण, एक गणेशोत्सव आणि दुसरा म्हणजे मोहरम। त्याचबरोबर दुसरं कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असणाऱ्या अडीअडचणी आणि त्याच्यावरचे उपाय। तर यामध्ये प्रामुख्याने गणेशोत्सवाच्या बाबतीत सर्वच महत्त्वाच्या शहराच्या कमिशनर्सने आपला आपला अहवाल दिला, ज्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलं की आमची सर्व गणेश मंडळांशी चर्चा विचारविनिमय सुरू आहे, काहींची झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून जी काही तयारी असते ती झालेली आहे। परंतु इन जनरल असंच या ठिकाणी सर्वांचं मत आहे, झालेलं आहे की एकतर प्रत्येकाने आपापल्या घरी जास्तीत जास्त जे काही आहे ते आपण बसवतोच, गणेश गणपती, त्या पद्धतीनं जास्तीत जास्त प्रोत्साहन घरच्या गणपतीलाच असावं ते असतंच, पण सार्वजनिक गणपती जितके कमीत कमी बसतील त्यावर लक्ष द्यावं। त्यावेळेला त्याचबरोबर गणेशाची जी मिरवणूक असते सुरुवातीला बसवण्याची आणि नंतर त्या ठिकाणी विसर्जनाची, त्या दोन्ही मिरवणुकीवर जरा निर्बंधच असले पाहिजे। ज्यामध्ये अत्यंत कमी लोक 10-15 लोकांच्या वर असता कामा नये अशी पण खबरदारी पोलीस विभागाने घेतली पाहिजे। आणि पूजा जी आहे ती पूजा सुद्धा अगदी मोजक्या लोकांमध्येच त्या ठिकाणी होण्याची गरज आहे। तर अशा पद्धतीनं हे करत असताना प्रामुख्याने गणेश उत्सवाचा, जो सार्वजनिक गणेश उत्सवाचा टिळकांच्या काळापासून ज्याची सुरुवात झाली तेव्हापासून काही महत्त्वाचे उद्देश होते। त्यावेळी कदाचित स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातूनचा उद्देश असावा, पण आता मात्र सामाजिक उद्देश घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे। आणि यावेळेस ज्यावेळी एवढे मोठा कोरोनाची पार्श्वभूमी आहे अशा परिस्थितीत जनजागृती करणं, समाज प्रबोधन करणं या सगळ्या गोष्टींवर भर दिला पाहिजे। प्रामुख्याने सोशल डिस्टन्सिंग राखण्याची आवश्यकता, त्याचबरोबर मास्क कंपल्सरी घालण्याची आवश्यकता, हात वारंवार धुवून त्याच्यापासून संसर्ग न होण्याची आवश्यकता। आणि या व्यतिरिक्त प्रामुख्याने मला हेही सांगायला म्हणजे आवडेल की जे जे काही सार्वजनिक ठिकाण आहे त्या ठिकाणी सॅनिटाईज महामंडळ तुमच्या गणेश मंडळांनी केलं पाहिजे, याही गोष्टींवर भर द्यावा असंही त्यामधला महत्वाचा विषय। ज्या काही शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले जे नोटिफिकेशन्स आहेत या सर्व नोटिफिकेशन्सला सुद्धा प्रामुख्याने सगळ्या नोटिफिकेशनचा प्रचार प्रसार व्हावा। लोकांमध्ये मग अगदी जर सांगायचं म्हणलं तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या संदर्भातलं नोटिफिकेशन असेल किंवा म्हणजे ज्या ठिकाणी कॅशलेस सेवा मिळावी अशा स्वरूपाने अनेक ज्या काही लोकहितार्थ नोटिफिकेशन निघालेले आहेत त्या सगळ्या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने या सार्वजनिक गणेशोत्सवाचा त्या ठिकाणी उपयोग करून घेतला पाहिजे असंही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून सगळ्या कलेक्टर्सला सांगितलेलं आहे। मोहरम सुद्धा याच पार्श्वभूमीवर एक व्यवस्थित सलोखा ठेवून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करूनच या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त जो महत्त्वाचा आणखी चर्चा झाली ती म्हणजे आपल्या कोरोनाच्या संदर्भात, की ज्यामध्ये 2-3 महत्त्वाचे विषय त्यात घेण्यात आले। आज यामधला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या संदर्भात
मी स्वतः आरोग्य खात्याचा मंत्री म्हणून सांगितलं की सर्वदूर जी लोकांची तक्रार येते की हॉस्पिटलमध्ये पैसे घेतले जात आहेत, तर या बाबतीत आम्ही एक काल स्पेशल सर्क्युलर इश्यू करण्यात आले आहे आणि ज्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की रेस्पिरेटरीच्या संदर्भातील म्हणजे श्वसनाच्या संदर्भातील 20 पॅकेजेस आहेत. या 20 पॅकेजेसमध्ये अॅक्यूट ब्रॉन्कायटाइस अँड न्युमोनिया असेल किंवा ARDS असेल, अॅक्यूट रेस्पिरेटरी फेल्युअर असेल किंवा ब्रॉन्को न्युमोनिया असेल, अशा संदर्भाने श्वसनाच्या संदर्भाच्या सगळ्या गोष्टी घेऊन या 20 पॅकेजेसच्या अंतर्गत जे काही कोरोनाच्या रुग्ण या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये असतील त्या ठिकाणी कुठलेही चार्जेस घेण्यात येऊ नये आणि जर कुणी चार्जेस घेतले तर त्याला 5 पट दंड लावण्याचा अधिकार हा देखील कलेक्टरला राहील. एवढंच नाही तर या संदर्भातील डीएम्पॅनल्ड करण्याच्या संदर्भात सुद्धा अधिकार कलेक्टरला राहील. या सगळ्या गोष्टींची सुद्धा सर्वदूर कलेक्टर्सनी भरारी पथकाच्या माध्यमातून ऑडिटर्सच्या माध्यमातून त्यांना ट्रेन करून त्यांचं ओरिएंटेशन घेऊन या सगळ्या जनहिताच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या पाहिजे असं मी आग्रही या दृष्टिकोनातून होतो. त्याचबरोबर एक जर का कुटुंबातला पेशंट ऍडमिट असेल आणि त्याचा जर का पॅकेजचे म्हणजे जे काही दिवस असतात की एका पॅकेजला 10 दिवस किंवा 7 दिवस ते पॅकेजचे दिवस संपल्यानंतर जर त्याला जास्तीचे दिवस ऍडमिट व्हावं लागत असेल तर अशा वेळेस त्याच्या कुटुंबाचं इन्शुरन्सचे 1.5 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज सुद्धा त्याच्यासाठी ट्रान्सफर करता येतं आणि त्याचा सुद्धा खऱ्या अर्थाने जनजागृती डॉक्टर्समध्ये असावी, हॉस्पिटल्समध्ये असावी, कलेक्टर्सकडे असावी आणि ऑडिटर्स जवळ असावी असं सुद्धा आवर्जून या निमित्ताने आम्ही सांगितलं आणि ज्याचा कलेक्टर्सला आग्रही भूमिका घेतली की या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त ही पण महत्वाची आवश्यकता आहे की ॲम्ब्युलन्सेस हा जो काही विषय आहे आता काल मी सांगलेला होतो आटपाडी जत हे रिमोटचे तालुके आहेत. आपण जर बघितलं तर सध्या मृत्यूचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणी आलेल्यांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. याचा अर्थ लोकांना लक्षणं दिसत आहेत पण तरी सुद्धा हॉस्पिटल गाठण्यामध्ये ते कमी पडतायत किंवा खूप उशीर करतायत आणि त्यामुळे त्यांचं SpO2 पर्सेंटेज कधी कधी खूप कमी झालेलं असतं आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून सुद्धा त्याची सुद्धा जनजागृती व्हावी आणि ॲम्ब्युलन्सेस जे रिमोट प्लेसेसला आहेत त्या रिमोट प्लेसेसला ॲम्ब्युलन्सेस उपलब्ध झाल्याचं पाहिजे ते कलेक्टर्सनी बंधनकारक जरा पाळावं आणि त्या दृष्टिकोनातून कुणालाही पटकन हॉस्पिटलमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून ची व्यवस्था केली जायला पाहिजे असंही या ठिकाणी सांगण्यात आले. दुसरा महत्वाचा विषय असाही झाला की फंड्सची अवेलेबिलिटी. आज फंड्सच्या संदर्भाने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की एक म्हणजे SDRFचे जे फंड्स आहेत ते अगोदर पूर्णपणे वापरा आणि आजपर्यंत जे DPDCचे जे फंड्स उपलब्ध केले होते त्याचे एकूण DPDCच्या एकूण रकमेच्या 25% आपण वापरायला अनुमती दिली होती फायनान्स डिपार्टमेंटनी, ती आता वाढवून 33% म्हणजे 33% आपण कोविडला 100% वापरू शकता ह्या सुद्धा सूचना त्यांनी आजच्या VC मध्ये दिल्या आणि त्याचाही निश्चित प्रकारे फंड्सच्या उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा काम होऊ शकणार आहे. या व्यतिरिक्त त्यांनी हेही सांगितलं की बरेच जिल्हाधिकारी किंवा त्या ठिकाणी लोक वाढत असलेल्या संख्या लक्षात घेऊन जम्बो फॅसिलिटीज करण्याकडे भर देत आहेत. आमचंही त्यामधलं हेच मत आहे आरोग्य विभाग म्हणून आणि फायनान्स मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितलं की हे खर्चिक आहे विषय आणि तो आता मुंबई पुण्यापुरतं आपण केलं ते ठीक आहे तर मुंबईमध्ये सुद्धा आता ज्यावेळी संख्या कमी झाली तर बऱ्याच ठिकाणी त्याच्यातले त्याचा उपयोग तेवढा होत नाही जरी त्या खूप चांगल्या स्थितीत असतील आणि खूप चांगला त्याच्या गोष्टी असतील तरी. त्यामुळे आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं त्याला अधिक
सक्षम करणं, अधिक स्ट्रेंथन करणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तिथे बेड्स कसे वाढवता येतील त्यावर आपण लक्ष देऊ. आणि 80-20 जो आपला फॉर्म्युला आहे तो अधिक परिणामकारक कसा राबवला जाईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे असंही या निमित्ताने सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आज फंड्सच्या व्यतिरिक्त आणि या व्यतिरिक्त जर महत्वाचा विषय झाला असेल तर डॉक्टर्सची संख्या कमी. सर्व जेवढे काही कमिशनर्स बोलत होते त्यांचं म्हणणं होतं आमच्याजवळ स्पेशलिस्ट डॉक्टर्स हा एक मोठा त्याचा परिणाम जाणवतोय, कमतरता जाणवतोय. त्यामुळे स्पेशलिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट ह्या दोन कॅटेगरीमधल्या डॉक्टर्सची उपलब्धता व्हावी अशी अपेक्षा केली. या VC मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून सर्व टास्क फोर्सचे आमचे प्रमुख लोक डॉक्टर ओक असतील किंवा शशांक जोशी असतील, अन्य लोक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सुद्धा काही महत्वाच्या बाबी सांगितल्या. त्यात आम्ही एक आरोग्य विभाग म्हणून एक महत्वाची या प्रश्नाच्या उत्तरासाठी एक मार्ग सांगितला तो असा की टेली ICU याचा प्रयोग आपण 6 जिल्ह्यांमध्ये करतो आहोत. त्यातल्या एक ठिकाणी सुरू झालाय प्रत्यक्ष. उद्या आणि परवा औरंगाबाद, जालना आणि जळगाव या ठिकाणी 3 ठिकाणी उद्या परवापर्यंत ऍक्च्युअल सुरू होईल. भिवंडीमध्ये प्रत्यक्ष सुरू झाला आणि भिवंडीमध्ये त्याचा खूप दृश्य चांगले परिणाम दिसत आहेत. प्रत्येक ICU च्या बेडमध्ये बेडच्या बाजूला कॅमेरा असतो, त्यामुळे पेशंटही दिसतो, पेशंटच्या बाजूचा मॉनिटरही दिसतो. आणि दिल्लीमध्ये बसलेले सुद्धा ICU चे म्हणजे जे काही स्पेशलिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट आहेत ते लोक त्या ठिकाणी दिवसातून 3 वेळेस 1-1 तास व्यवस्थित प्रत्येक पेशंटकडे बघून त्याचे सगळे 3 वेळेस वेगवेगळ्या ज्या काही त्याच्या बदल असतील, पॅरामीटर्स असतील, त्याचा संपूर्ण माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन देण्याचं कार्यवाही होतीये. त्यामुळं आज जे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आणि इंटेन्सिव्हिस्ट जे उपलब्ध होत नाहीये फिजिशियन्स आणि इंटेन्सिव्हिस्ट, याचा एक टेक्नॉलॉजीने तंत्रज्ञानाने एक खूप चांगला मार्ग काढलाय. त्याचा आरोग्य विभागाने 6 जिल्ह्यांमध्ये सुरुवात केली. सर्वच टास्क फोर्सनी असं आग्रह केलाय माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा की आपण हे टेली ICU फॅसिलिटी ही आता आपण सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली पाहिजे. मग त्याला लागत असणारा फक्त 2 MBPS ची लाईन लागते, ती प्रत्येक हॉस्पिटलनी आणली पाहिजे. आणि त्याला लागत असणारे कॅमेराज, सॉफ्टवेअर आणि थोडंफार हार्डवेअर जे लागत असेल कॉम्प्युटरचं, एखादी स्क्रीन वगैरे, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी खरंच निकट आहे, गरज आहे, त्या ठिकाणी आपण तत्परतेने या गोष्टी करूयात असं सुद्धा एक प्राथमिक दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे चर्चा झालेली आहे. त्यामुळे प्रामुख्याने ट्रीटमेंटच्या भागाच्या हद्दीपर्यंत बेड्स असतील, डॉक्टर्स असतील आणि तुमच्या फंड्स असतील या सगळ्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. राहिला प्रश्न, सर्वांचंच म्हणणं होतं की रेमडेसिवीरचा जो परिणाम आहे तो खऱ्या अर्थाने माइल्ड टू मॉडरेट जात असताना खूप चांगला परिणाम जाणवतो असं अनेकांनी सांगितलं आणि त्यामुळे सुद्धा रेमडेसिवीरचा उपलब्धता वाढवावी असंही आग्रह या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जरूर रेमडेसिवीरची एवढी खूप मोठ्या पद्धतीनं म्हणजे कमतरता आहे असं मी कधीही म्हणणार नाही. त्याची उपलब्धता जरूर आहे सरकारी दवाखान्यात, तर जरूर आहे, पण प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ती सहज पद्धतीनं व्हावी अशा पद्धतीची जरा आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही संबंधित कंपनीजला सांगून लवकरात लवकर या सगळ्या रेमडेसिवीरच्या उपलब्धतेच्या दृष्टिकोनातूनचे पावलं आम्ही निश्चित प्रकारे टाकत आहोत. मला असं वाटतं की सर्वदूर एकच सूचना आम्ही आरोग्य विभाग म्हणून दिलेली आहे की वाढत असलेली जी संख्या आहे त्याला कंट्रोल करायचा असेल तर ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये असेल किंवा ज्या पद्धतीनं आता आपण दिल्लीचंही बघितलं तर 2 महत्वाच्या फॅक्टर्स त्यात करण्यात आलेत. एक म्हणजे ऍग्रेसिव्ह ट्रेसिंग करणं, त्या ट्रेसिंगचं प्रमाण 1:20 असावं, किमान 1:15 तर असायलाच हवं. त्यामुळे आम्ही सर्व कलेक्टर्सला एकच सांगितलं की 1:5, 1:10, 1:8 असे ज्या ज्या जिल्ह्यांचे प्रमाण आहेत तिथे आपल्याला कोरोनावर कंट्रोल करणं अवघड जाईल. म्हणून आपण प्रमाण वाढवावं, याचा अर्थ जी काही
हाउस टू हाउस ट्रेसिंग करणारे जे लोक आहेत किंवा एक इंडेक्स केसला धरून आपण जे 15-1 लोक ट्रेसिंग करतो, ट्रॅकिंग करतो, अलगीकरण करतो, हा जो काही प्रोटोकॉल सांगितलेला आहे तो जरा ॲग्रेसिव्हली करणं आवश्यक आहे. टेस्टिंग पर मिलियन पर डे हा जो काही प्रकारे तुझा वाढवला पाहिजे. तर त्यामुळे ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग जर वाढवलं आणि इंटेन्सिव्ह केअरवर अधिक जास्त बारकाईने लक्ष दिलं तर मृत्यू दर कमी होऊ शकतो यावर 100% सगळ्यांचा विश्वास आहे. आणि त्यामुळे मृत्यू दर कमी करणं, तो 1% आत आणणं हाच आपला गोल घेऊन, हाच टार्गेट घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो. आणि त्यामुळे मला मला वाटतं की या सगळ्या अनुषंगाने सगळे लोक जरी आज जवळजवळ मार्च पासून आतापर्यंत 4-4, 5-5 महिने झाले असले तरी मिशन मोडवर सगळ्यांनी कार्यरत राहावं अशी सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या निमित्ताने देण्यात आलेली आहे. आणि नक्कीच हे सगळे कोविड योद्धा आहेत, सगळेजण काम करतायत डे बाय डे नाईट, त्यामुळे यांना कोविड योद्धा हीच पदवी आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी सतत तीच मानसिकतेत राहून आपण कार्यरत राहावं असं सुद्धा एक प्रोत्साहनपर सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवर टेस्टिंग आपण वाढवतो आहोत आणि जो काही 3D प्रिन्सिपल आपण जे नेहमी सांगतो, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट, यावर आपण लक्ष देऊन या संपूर्ण कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचं काम निश्चित प्रकारे होईल. टास्क फोर्सच्या लोकांचं हेच मत होतं, कदाचित ऑगस्ट एंड, सप्टेंबर मिड पर्यंत जे काही पीक मध्ये जायचं असेल ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ते जाईल आणि ते खाली येईल. कारण अनेक जिल्ह्यांमध्ये आता जे प्लॅटो होऊन आता खाली येण्याचा प्रकार जो चालू आहे, अनेक शहरांमध्ये चालू आहे, औरंगाबाद कंट्रोलमध्ये, मालेगाव तर एकदमच कंट्रोलमध्ये, मुंबई कंट्रोलमध्ये, आता या पद्धतीनं एका पीकच्या नंतर तो खाली येऊन प्लॅटो होणं आणि नंतर खाली येणं हा जो काही विषय आहे तो निश्चित प्रकारे होईल असाच आशावाद सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनाला खऱ्या अर्थाने कोरोना बरोबर जगायचंय. जोपर्यंत आपल्याला लस येत नाही, आपला जो काही सिरम इन्स्टिट्यूटचं काम आहे ते अत्यंत जलद गतीनं सुरू आहे, त्याबद्दल UK आणि त्यांचं एकत्रित काम चालू आहे. जे काही प्री क्लिनिकल ट्रायल्स आहेत त्या तर केव्हाच संपलेल्या आहेत, आता मनुष्यावरच्या क्लिनिकल ट्रायल्स करण्याचा परवानगी ICMR ने दिलेली आहे आणि ते अत्यंत जलद गतीनं ते काम करण्याची कार्यवाही करतायत. मला विश्वास आहे की लवकरात लवकर ह्या क्लिनिकल ट्रायल्स होतील आणि येणाऱ्या 1-2 महिन्याच्या आत मी आशावादी आहे हे लवकर जर लस आली तर एक खूप महत्वाचा विषय या दृष्टिकोनातून पूर्णत्वाला जाईल. कोणत्या जिल्ह्यांमध्ये आपण बघतो की अजून पीक यायचंय किंवा ज्या जिल्ह्यांना तुम्ही ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवायला सांगितलं? नाही, आता जर तुम्ही बघाल तर साधारणपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमी असलेले जिल्हे परभणी 8 आहे, नंदुरबार 9.2 आहे, कोल्हापूर 9.5 आहे, सातारा 11.8 आहे, सोलापूर 12.9 आहे, नगर 13.1 आहे. हे सगळे जे काही आपल्याला ट्रेसिंगचा जो आपण नियम सांगितलेला आहे त्याच्यापेक्षा कमी असलेले जिल्हे आणि त्यामुळे इथे ट्रेसिंग वाढले पाहिजे अशीच या निमित्ताने सूचना सर्व कलेक्टर्सला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मृत्यू दर जास्त असलेले जिल्ह्यामध्ये मुंबई 5.54 आहे, नंदुरबार 4.48 आहे, सोलापूर 4.35 आहे, अकोला 4.24 आहे, लातूर 3.83 आहे, जळगाव 3.78 आहे, रत्नागिरी 3.59 आहे. हे सर्व जिल्हे राज्याच्या 3.35 सरासरीच्या वर असलेले जिल्हे आहेत, त्यामुळे इथे मृत्यू दरावर अधिक जास्त नियंत्रण करावं आणि त्या दृष्टिकोनातून कार्य करावं. मुंबई 5.54 आहे, नंदुरबार 4.48 नंदुरबार 4.48, सोलापूर 4.35, अकोला 4.24, लातूर 3.83, जळगाव 3.78, रत्नागिरी 3.59, रत्नागिरी 3.59 आणि राज्याचा आहे 3.35. पुण्यामध्ये काल
दुसरा एक अजून एक महत्त्वाचा असा विषय आहे की डॉक्टर्सच्या अनुषंगाने आज आपण स्पेशलिस्ट डॉक्टर्स नेमत असताना आपण 3 महिन्यामध्ये 3 महिन्याची ऑर्डर देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करतो, तर त्या ठिकाणी अनेक आयुक्तांचं असं म्हणणं होतं की ते जर आपण 6 महिन्याची ऑर्डर दिली तर अनेक लोक पुढे येतील आणि 2 लाख रुपये जे प्रति महिना देतो आपण, तर त्याही दृष्टिकोनातून काही जर विचार चांगला झाला तर त्याही बाबतीत कदाचित सकारात्मक विचार होईल, जेणेकरून स्पेशलिस्ट डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत हा त्यामागचा महत्त्वाचा हेतू आहे. राहिला प्रश्न जो आमचा विभागाचा जो भरतीचा विषय, त्या बाबतीत आयटी आणि सगळ्याकडूनच्या याद्या मागवण्याची कार्यवाही पूर्ण केली गेलेली आहे. आता त्याच्या बाबतीतली जी काही प्रोसिजर आहे मेरिटवर सगळ्या गोष्टी याद्या करणं आणि त्या अनुषंगाने आपण भरती करणं, फक्त खास करून वर्ग क आणि वर्ग ड च्या बाबतीतलं ते लवकर केलं जाईल आणि वर्ग अ आणि ब च्या सुद्धा जागा भरण्याच्या संदर्भात आज कुठल्याही परिस्थितीत MPSC चा कुठलाही संदर्भ त्याचा संबंध नाही राहणार, परंतु जी काही आमची सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखालची जी कमिटी आहे ती कमिटी त्या दृष्टिकोनातूनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करेल आणि परमनंट जागा सुद्धा भरण्याच्या संदर्भाने कार्यवाही केली जाईल. सर, आता कोरोनाचं संकट जवळपास हळूहळू कुठतरी जरी पीक पॉईंट नसला तरी सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न किंवा जनजीवन सुरळीत करायचा प्रयत्न होतोय. गेमच्या संदर्भात महत्वाचं चर्चा होती की बाबा गेमला प्रोत्साहन द्यावी जेणेकरून प्रतिकार शक्ती वाढते आणि अनेक राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. नाही, मला असं वाटतं की याबाबतचा अंतिम निर्णय हा माननीय मुख्यमंत्रीच घेतात, कारण SDR आपल्या तुमच्या डिझास्टर मॅनेजमेंटचा जो ॲक्ट आहे या अनुषंगाने राज्याचे प्रमुख म्हणून कोणत्या गोष्टींना शिथिलीकरण करायचं हा सगळाच अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. जरूर आरोग्यमंत्री म्हणून माझं त्यांच्याकडे आग्रही भूमिकासुद्धा नेहमीच राहिलेली आजही राहील की जिम्नॅशियम्स आपण सोशल डिस्टन्सिंगच्या पूर्ण नियम पाळून सुरू करायला अजिबात हरकत नाही, कारण खूप लोक जिम्नॅशियम प्रेमी आहेत आणि त्यातून नक्कीच खऱ्या अर्थाने आपल्या शरीराला किंवा इम्युनिटी वाढवण्याचाच विषय, शरीर सुदृढ करण्याचाच विषय आणि आरोग्याशी संबंधितच एक चांगलाच विषय. फक्त त्यातला मुख्य माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा एक काळजीचा विषय एवढाच वाटतो की त्याच्यात सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित मेंटेन व्हायला पाहिजे. तर मला एवढंच वाटतं की काही SOPs ज्याला म्हणू आपण त्या देऊन ह्या सगळ्या केअर केल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना आग्रही भूमिका मांडेल. जिम्नॅशियम्स सुरू हव्यात ही माझी सुद्धा आग्रहाची भूमिका नक्कीच राहील, परंतु तो अधिकार अंतिम माननीय मुख्यमंत्री महोदयांचा. सर, धार्मिक स्थळ उघडण्याच्या संदर्भात अनेक संघटना आणि मंदिराचे पुजारी असतील मस्जिदीत असतील यांनी मागणी केली की धार्मिक स्थळ आता उघडवा. धार्मिक स्थळांच्या संदर्भात सुद्धा सगळे निर्णय मुख्यमंत्री महोदयच घेतात, फक्त प्रश्न एवढाच आहे की या संदर्भात आपल्याला एकच शेवटी मुख्यमंत्री महोदयांना हेच वाटत असतं आणि कुणालाही हेच वाटतं, आम्हालाही सगळ्यांना एकच वाटतं की सोशल डिस्टन्सिंग शेवटी धार्मिक स्थळांमध्ये मेंटेन होईल का, त्याच्यावर कोण कंट्रोल करू शकेल, तिथं पोलीस कसे जाऊ शकतील, काय कशा स्वरूपाने आपण हे कंट्रोल करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी असल्याने आज जो स्प्रेड होतोय ग्रामीण भागामध्ये अधिक जास्त होतोय, तर याला अधिक म्हणजे एक काळजीचा विषय वाटतो की जर असं काही पटकन सुरू केलं आणि मोठे धार्मिक स्थळ जर उघडले तर त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढेल ही एक मनामध्ये भीती आहे. त्या दृष्टिकोनातून थोडं सावधतेने पावलं टाकावे असं त्यामागचा महत्वाचा भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची असावी. सर, एक मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणालात की डॉक्टर हे कोरोना योद्धे आहेत, तर तुमचे मित्रपक्ष असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कुठेतरी डॉक्टरांची नाराजी ओढून घेतली, म्हणाले की डॉक्टरांपेक्षा कॉम्प्युटरला जास्त कळतं, IMAने त्याचा निषेध केला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर संघटना तीव्र आंदोलन करत आहे. मला वाटतं त्यावर मी कुठलीही कॉमेंट करणार नाही. माननीय राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आमचे सर्वांशी पवार साहेबांनी मला काल पण सविस्तर एका वेगळ्या विषयावर बोलले, मी त्यांची आवर्जून तब्येतीची चौकशी केली, ते ॲब्सोल्युटली चांगले आहेत, कुठल्याही परिस्थितीत त्यांना इन्फेक्शन नाही, ते निगेटिव्ह आहेत, त्यांची टेस्ट करून सुद्धा घेतलेली आहे,
राहिला प्रश्न त्यांच्या घरात काही एखाद दोन लोक जे काम करणारे आहेत ते पॉझिटिव्ह नक्कीच निघालेले आहेत, तर ते जिथे राहतात त्या राहणाऱ्या वस्तीमध्ये सुद्धा आम्ही ताबडतोबीनं अँटीजेन टेस्टच्या किट्स पण पाठवलेल्या आहेत आणि 100%, 200, 300 लोक जे काही आहेत ते सुद्धा आम्ही तिथले तपासून घेत आहोत. त्यांचे काही जे अंगरक्षक असतात बॉडीगार्ड्स त्यांच्यामध्ये 2-3 पॉझिटिव्ह असल्यामुळे त्या सगळ्याच गोष्टी प्रोटोकॉलच्या अनुषंगाने साहेबांनाही सतर्कता आम्ही सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं साहेबसुद्धा घरीच आहेत, परंतु त्यांच्या त्यांना कुठलीही इन्फेक्शन नाही आणि ते अत्यंत स्टेबल आहेत, ते काम करत आहेत. मुझे लगता है अगर रॉश का ही कंपनी का लेटर है कि वो इतना असरदार टॉसिलोजुमाब नहीं है, तो मुझे लगता है उसमें बहुत ज़्यादा अभी उसके बारे में पेशेंट्स ने भी और डॉक्टर्स ने भी बहुत ज़्यादा यानी मांग करना ठीक नहीं रहेगा. एक ज़रूर है कि ये साइटोकाइन स्टॉर्म के लिए यूज़ किया जाता है, लेकिन उसका असर अगर नहीं है तो टास्क फोर्स जो खास तौर पर हमारे राज्य में ट्रीटमेंट प्रोटोकॉल बनाती है उसके बारे में आज की जो हमारी डिटेल वीसी हुई उसमें टास्क फोर्स पे ये जिम्मेदारी दी गई है कि टॉसिलोजुमाब के बारे में अंतिम निर्णय लिया जाए और जो भी अमेंडमेंट या बदलाव ट्रीटमेंट प्रोटोकॉल में करना है वो टास्क फोर्स ने करने की ज़रूरत है. तो अगर हम देखें तो पुणे में जो है वो संख्या बढ़ती जा रही है एज कम्पेयर टू मुंबई. पिछले 3 हफ्ते पहले आपने कहा था कि पुणे में भी जो है जंबो कोविड सेंटर्स आएंगे मुंबई की तरह, पुणे भी जो है वहाँ पे ये फैसिलिटी होगी. क्या अपडेट है और क्यों नंबर पुणे के बढ़ रहे हैं? पुणे में आज अगर हम देखेंगे तो कुल मिला के पुणे में अभी 39,424 इतने लोग एक्चुअल एक्टिव पेशेंट्स हैं. अगर हम पुणे महानगर पालिका में देखेंगे तो जो रिकवर्ड महानगर पालिका में है करीबन 60,000 लोग रिकवर्ड होके घर गए हैं. मैं एक बोलना चाहूँगा कि यहाँ पर जो भी पैरामीटर्स पुणे के अगर देखेंगे तो डबलिंग रेट 41 डेज है. जो हमारे स्टेट का 30 डेज है वहाँ का डबलिंग रेट 41 डेज है, तो ये अच्छी बात है. टेस्टिंग अगर पर मिलियन देखेंगे तो पूरे महाराष्ट्र में सबसे ज़्यादा टेस्टिंग अगर कहीं हुई है तो वो पुणे शहर में हुई है, करीबन 42,287 इतनी बड़े पैमाने पे टेस्टिंग हुई है. और वहाँ का जो फैटलिटी रेट है वो फैटलिटी रेट 2.38 है पुणे का. ज़रूर उसकी संख्या बढ़ रही है लेकिन उतना ही वो काम भी कर रहे हैं और अपना फैटलिटी रेट भी मर्यादित रखने की कोशिश कर रहे हैं और डबलिंग रेट भी काफ़ी अच्छे पैमाने पे उन्होंने कंट्रोल किया है. रोज़ाना 5,000 एंटीजन टेस्टिंग करने का एक गोल पुणे ज़िला कलेक्टोरेट रखती है, रोज़ 5,000 एंटीजन टेस्ट करती है और कुल मिला के 75,000 अभी तक एंटीजन टेस्ट उन्होंने किए हैं. अगर इंफ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक के बारे में अगर आप प्रिपेयर्डनेस के बारे में अगर पूछेंगे तो ऐसा है कि विदाउट ऑक्सीजन बेड्स जो है आज 13,000 है और करीबन 31 अगस्त तक वो जो संख्या बढ़ा रहे हैं वो है 20,670. O2 बेड्स जो आज 3,000 है वो 4,686 ऐसा वो बढ़ा रहे हैं. और ICU बेड्स जो है विदाउट वेंटिलेटर जो 332 है वो 815 तक वो बढ़ा रहे हैं. और वेंटिलेटर्स की संख्या जो है जो आज 470 है वो 665 तक बढ़ाने का पूरा व्यवस्था कर रहे हैं. और जंबो फैसिलिटी का काम भी वो 100% कर रहे हैं कि जिससे इसके अलावा करीबन 15 सितंबर तक जंबो फैसिलिटी तैयार होगी और 880 बेड्स पुणे में एडिशनल इसके अलावा बढ़ाने का काम हो रहा है. इसलिए पुणे का जो भी इंफ्रास्ट्रक्चर वाइज अगर हम देखेंगे तो 100% कंट्रोल में है
और ऐसा कोई मरीज नहीं है कि जिसको बेड्स नहीं मिल रहा है, और जो भी पैरामीटर्स है वो भी 100% कंट्रोल में है। सर दुसरी वेव येण्याची काय चर्चा झाली का त्याबाबत काय एक आपलं ऑब्झर्वेशन आहे, कारण आपण मुद्दे म्हणत होतो की आता परिस्थिती नियंत्रणात येते, पण आता तुमच्या बोलण्यावरून जाणवतो की सप्टेंबर मिड पर्यंत काही जिल्ह्यांमध्ये पीक येऊन मग कर्व फ्लॅट होईल, तर ओव्हरऑल एक तर परिस्थिती कधी कंट्रोल मध्ये आणि सेकंड वेव्हचा एक नक्कीच आहे की आपण जर का ओव्हरऑल जिथे आता निघत नाहीये, तुम्ही जर आता बघितलं तर मालेगाव मध्ये निघतच नाही, धारावीत निघत नाही, जे सगळे 18-18 लाख लोक राहणारे लोक आहेत, मालेगाव 3 लाख लोक राहणारे लोक आहेत, औरंगाबाद शहर एकदम कंट्रोलमध्ये, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, त्यामुळे या ठिकाणी एक आपण जर बघितलं तर आता इथे प्लॅटो आलेला आहे आणि प्लॅटोवरून हळूहळू खाली संख्या जायला लागली आहे, त्यामुळे एक ठराविक पीक, आता ती पीक किती असेल याच्या बाबतीतला अनुमान लावणं कठीण असतं, परंतु एक पीक वर जातं आणि त्याच्यानंतर खाली होऊन एक फ्लॅट लेवल येतो आणि त्याच्यानंतर पडत खाली खऱ्या अर्थाने संख्या जाते। मला असं वाटतं की काही एक 25-30% लोकांमध्ये जिथे कदाचित तुमच्या IgG प्रमाण जर सापडलं तरी तिथे सुद्धा आपण फ्लॅट होण्याचं परिस्थिती आपल्याला अनुभवायला येते। मला असं वाटतं की या सगळ्याच गोष्टी थोडंसं वेट अँड वॉचच करावं लागेल, परंतु आपल्याला आपला प्रोटोकॉल मात्र लक्षात ठेवून मी म्हणालो तसं मिशन मोडवर हे काम चालू ठेवावं लागेल। सर एक प्रश्न असा आहे की जे रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवा लागलेला आहे, हे कितपत ही संख्या या ठिकाणी दिसते? आता त्या पेशंटला ऑक्सिजनही लावावा लागतोय आणि असे बरेचसे पेशंट मुंबईमध्ये देखील आहेत। एक नक्कीच आहे की हे आत्ता अलीकडच्या काळात असं दिसतंय की खरोखर जे दुरुस्त झाले त्यातले काही असे उदाहरणं दिसत आहेत की पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होतोय, पुन्हा ऍडमिट करावं लागतंय, ही गोष्ट निश्चित प्रकारे आमच्याही निदर्शनास आली आहे। आत्तापर्यंत एकच असं पक्क मत होतं की या सगळ्यांमध्ये एक इम्युनिटी आता तयार झालेली आहे कोरोनाच्या विरुद्ध फाईट करण्याची, आणि ते आता त्यांना पुन्हा पॉझिटिव्ह होण्याचं तर काहीच कारण नाही, पण त्यांना कुठला त्रासही होऊ नये, पण ज्या अर्थी असे काही वेगळे लक्षणं दिसत आहेत या त्या अर्थी याचं एक एक वेगवेगळं स्वरूप खऱ्या अर्थाने COVID-19 आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सुद्धा कधीकधी खूप विरुलन्स आपल्याला पाहायला मिळतं, खूप जास्त त्याची ग्रॅव्हिटी किंवा खूप जास्त त्याचं विद्रोह मी म्हणेल या कोरोनाचा आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतो, तर एक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काही काही वेगवेगळे अनुभव येत आहेत, तर हा आपल्यासाठी सुद्धा खऱ्या अर्थाने एक नवीन एक्सपिरियन्सच असतो, जरूर टास्क फोर्स त्याच्यावर लक्ष देईल। आज याबाबत सुद्धा जी माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी VC होती त्यात याबाबतची सुद्धा चर्चा झाली आणि त्यावर योग्य तो सल्ला WHO ICMR आणि आपल्या देशामध्ये सुद्धा ज्या ज्या काही घटना अशा घडतायत त्यांचा जो काही त्यांच्या उदाहरणापासून आपण काही बोध घेऊन निश्चित प्रकारे त्याच्यावरचा उपाय शोधला जाईल। सर मुंबईतला आकडा जो कंट्रोल आहे प्रामुख्याने अँटीबॉडीज लोकांमध्ये तयार झाल्या त्याचा परिणाम आहे, कारण पुण्यामध्ये सुद्धा असा सर्वे झाला तर 50% हॉटस्पॉटमध्ये जवळपास 51% वर लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळलेले आहेत, तर पुण्यात सुद्धा आता ती परिस्थिती मुंबई सारखी आहे। मला वाटतं सिरो सर्वेलन्सेस हे सतत केले पाहिजे आणि सतत आपण वेगवेगळ्या जे काही घटक आहेत, कुठं दाटीच्या वस्तीत राहणारे लोक, काही अपार्टमेंट्समध्ये राहणारे लोक, बंगल्यामध्ये राहणारे लोक, विरळ वस्तीत, अशा वेगवेगळे सॅम्पल केसेस करून आपण जर का त्या ठिकाणी स्टडी केला तर आपल्याला एक लक्षात येतं की साधारण स्प्रेड किती झालेला आहे किंवा इम्युनिटी किती लोकांमध्ये खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे, तर ह्या रिपोर्टच्या अनुषंगाने बरेचसे निर्णय घेता येतात, तर हे आता आपण रिपोर्ट घेत राहणार आहेत, त्या अनुषंगाने अँटीबॉडीज टेस्टला सुद्धा गव्हर्नमेंटनी परवानगी दिलेली आहे, राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे, आरोग्य विभागाने परवानगी दिल्यामुळे आता कलेक्टर्सनी अँटीबॉडीज टेस्ट सुद्धा जिथे वाटत आहेत त्या ठिकाणी करून घ्याव्यात आणि त्या अनुषंगाने पुढील उचित निर्णय आपल्याला घेता येऊ शकतात, कारण अशा काही डेटा जमा झाल्यानंतर आपल्याला निर्णय घेता येऊ शकतो। संक्षिप्त में हिंदी में जाना चाहेंगे कि सिम्टम्स जो है वो फिर से एक बार दिख रहे हैं, जो लोग बहुत से लोग जो है वो कोविड से रिकवर हुए हैं, तो क्या बेसिकली स्टेट गवर्नमेंट का अभी अब अप्रोच है टुवर्ड्स ऐसे लोगों की तरफ कि क्या ट्रीटमेंट होनी चाहिए या फ्यूचर में क्या प्लान है? नहीं जरूर ऐसे कुछ उदाहरण अभी नजर आ रहे हैं, कुछ हॉस्पिटल्स में भी इस तरह की जो पूरे दुरुस्त हुए हैं वे मरीज फिर एक बार
कुछ उनको रेस्पिरेशन की तकलीफ होने की वजह से एडमिट होने के उदाहरण सामने आ रहे हैं, और इसलिए ज़रूर इससे एक ध्यान में आ रहा है कि ये अलग अलग कोविड 19 का एक अलग स्वरूप इसमें हम हमें दिख रहा है। टास्क फोर्स जो है वो राज्य के इस टाइप के केसेस की भी स्टडी करेगी, और WHO से, ICMR से और हमारे देश के अन्य राज्यों से जहाँ पर इस टाइप की स्टडी कुछ हुई है या डेटा अवेलेबल है उसका एक स्टडी करके उससे कुछ सोल्यूशन देने का काम टास्क फोर्स ज़रूर करेगी। आज माननीय मुख्यमंत्री महोदय के नेतृत्व में जो भी VC हुई उसमें ये भी चर्चा बहुत डिटेल में निश्चित तौर पर हुई है और टास्क फोर्स इसका निर्णय जरूर लेगी। टॉसिलो जुनाब के बारे में मराठी ने आपसे मराठी मध्ये विचारले की टॉसिलो जुनाब जे आहे ते स्वतः सांगतात आता की त्यांचं औषध जे आहे जे 33,000 रुपयाला त्याची एक जी एक वायल मिळते ते इतकं इफेक्टिव्ह नाहीये, तरी पण लोक अजूनही गर्दी करतात, डॉक्टर्सकडनं त्याचं प्रिस्क्रिप्शन दिलं जात आहे, तर याच्याबद्दल सरकार आता काय करणार? टॉसिलो जुनाब हे खऱ्या अर्थाने रॉश कंपनी बनवते आणि रॉश कंपनीचं स्वतःचं पत्र आहे की आमचं हे ड्रग तेवढं इफेक्टिव्ह नाही। जर ड्रग बनवणारी कंपनी म्हणत असेल तर मला असं वाटतं की त्याचं खूप गांभीर्याने नोंद संपूर्ण ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टर्सनी घेण्याची आवश्यकता आहे। आज आपल्या राज्यामध्ये टास्क फोर्स याबाबतचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल बनवते, ICMRचं गायडन्स घेऊन बनवते आणि त्यामुळं ICMR टास्क फोर्स या सगळ्यांच्या एकत्रित मला वाटतं ट्रीटमेंट प्रोटोकॉल काही प्रमाणात टॉसिलोझुमाबच्या अनुषंगाने काही बदल करायचा असेल तर तो बदल करण्याच्या संदर्भात टास्क फोर्स निर्णय निश्चित प्रकारे घेईल। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या VC मध्ये याबाबतची खूप व्यवस्थित चर्चा झाली आणि मला वाटतं की टास्क फोर्स याबाबतचा योग्य तो बदल ट्रीटमेंट प्रोटोकॉलची जी काही मोठी पुस्तिका किंवा खूप मोठ्या पद्धतीनं सर्व डॉक्टर्सला जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल इश्यू केलेले त्यातमधला योग्य ते बदल निश्चित प्रकारे लवकरात लवकर करतील। थँक्यू थँक्यू सर।